नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका विशेष व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आहे सातारा हा शूरवीरांचा जिल्हा आहे आणि त्या शूरवीरांच्या जिल्ह्याचं आज तुम्हाला एक शूर गाव दाखवणार आहे, म्हणजे शूरांचं गाव म्हणू शकतो, ज्याचं नाव आहे अपशिंगे, मिलिटरी अपशिंगे. म्हणजे त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक माणूस मिलिटरीमध्ये नक्की आहे आणि त्या त्या गावामध्ये जाऊन आपण तिथे जाऊन त्यांच्या त्या शूरगाथा ऐकणार आहोत त्यांच्या तोंडून. त्यामुळे चला आता आपण निघूयात. आता गाडी मी ड्राईव्ह करणार आहे म्हणजे मी बऱ्यापैकी शिकलेलो आहे गाडी. लेट्स गो. मित्र मंडळी इथलेच का कटापूरचे? काय म्हणताय गावात काय विशेष तुमच्या? उसाचा सीजन चाललेला आहे आता, शेतकऱ्यांची ऑफर चालू आहे आता सध्या, आणि त्यात आईंदिवाळीचा शेतकऱ्यांनी भरपूर साजरा केलेला आहे. एक नंबर. आणि कृष्णामाय वाटे तुमच्या गावातून? गावातून आमच्या. नशीब आहे, नशीब आहे आमचं भरपूर. हा, पण तुमच्या गावचे देखावे मी ऐकलेत, म्हणजे मी एकदा आलो होतो लहान असताना, लय भारी देखाव असतात. कमीत कमी रोज 12 ते 13 हजार गर्दी असते. असते ना, 12 ते 13 हजार लोक असतात. एक नंबर मंडळ गणपतीची. होय, एकाचवेळी देखील देखावा असतात भरपूर. होय, बोलण्यासारखं या गावाबद्दल काय भरपूर आहे. मी गाडी चालवता चालवता उतरलेलो आहे कारण की समोरून आलेले आहेत भले मोठे असे ट्रॅक्टर उसाचे, त्यामुळे मला काय इथून गाडी दाबायला जमली नाही कारण की या इकडे बघा असे रस्ते बनवायचे काम चालू आहेत. फायनली आपण पोहोचलो आहोत अपशिंगे या गावामध्ये आणि या इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत आपले हिंदूराव पाटील. आता यांच्या घरी आपण जाणार आहोत पहिल्यांदा आणि तिथून आपल्याला ते पूर्ण आपल्या गावाबद्दलची माहिती आणि गावाची सैर करून देऊ. हिंदूराव पाटील यांच्या घरी आणि सोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आणि आता त्यांच्याकडून आपण अशा काही गप्पा गोष्टी ऐकणार आहोत, अशा वेगळ्या विश्वात आपण जाणार आहोत, तर त्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकूयात. पहिली तर गोष्ट मला त्यांची थोडक्यात ओळख करून देऊयात. अपशिंगे गावातील हे एक जुनं जंत व्यक्तिमत्व आणि आझाद हिंद सेनेपासूनची हिस्ट्री आहे यांच्या घराला आणि 62 युद्धामध्ये सुद्धा हे सहभागी होते आणि त्या तिथे काय काय बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी मला त्यांनी आधी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी त्यांच्याकडूनच आपण ऐकूयात. तर पहिली तर गोष्ट आपण त्यांच्याकडून त्यांच्या गावाबद्दल माहिती घेऊयात. काय सांगाल तुमच्या गावाबद्दल? माझं गाव म्हणण्याचा जो अभिमान आहे तो सर्वात श्रेष्ठ मला आहे. क्या बात आहे. माझं गाव आणि हे माझं गाव आज संपूर्ण हिंदुस्थान मध्ये जर अगदी आत्ताच्या घडीला, आज चायनात भारत युद्ध जरी चालले, राजकारण चालले, तरी भारतात एक प्रत्येक लढाई जर पाहिली तुम्ही तर अपशिंगे हे गाव तुम्हाला भेटणारच. प्रत्येक लढाईत तुम्हाला अपशिंगे चार माणसं मिली, शहीद, घरी आली, काय रिटायर. आणि हा जो इतिहास आहे गावचा तो इतिहास परंपरेने चालत आलेला इतिहास आजच्या घडीला सुद्धा आम्ही तो चालू ठेवलेला आहे. आत्ताची पिढी सुद्धा ती चालवते. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना सुद्धा मुळातच आमच्या मुलांच्या रक्तात सैन्य 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 देश रक्षण हेच भाषा. बरोबर, याच्यापेक्षा काय आणव काटा उभा राहिला. आणि मला फक्त ही गोष्ट ऐकायला आवडेल तुमच्याकडून की सध्या तुमच्या गावातून असे किती सैनिक आता देशाच्या रक्षणासाठी आहेत. आजच्या घडीला जर पाहिले 300 ते 350, म्हणजे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे बॉर्डर स्क्वॉड, SRP, CRP, पोलीस आणि आर्मीचे जेवढे डिपार्टमेंट आहेत, बर, मराठा इन्फंट्री,
आर्टिलरी, बीएजी, नेव्ही, एअरफोर्स या प्रत्येक खात्यात आमचा माणूस तुम्हाला सापडेल. क्या बात आहे. आणि या सातारा जिल्ह्याच्या ह्या सैनिकी इतिहासामध्ये ह्या गावाचं एक विशेष महत्व आहे. ते का ते आपण त्यांच्याकडून ऐकलं. नक्की काय सातारा जिल्ह्यावरती आपल्या ह्या गावाचा किती मोठा प्रभाव आहे. सर्व मंडळींना आश्चर्य वाटेल. सातारा जिल्हा नाही अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तरी महाराष्ट्रातलं सैनिकी गाव कुठलं तर आपशिंगी. हिंदुस्थानातलं म्हणलं तर पंजाब ते चंदीगड. आणि महाराष्ट्रात पाहिलं तर आपशिंगे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सैनिक टाकळी. सैनिक टाकळी. तर गावची सैर मारण्यापूर्वी आपण पहिल्यांदा आजोबांच्याकडून त्यांची जी काही स्टोरी आहे ती आपण ऐकूयात. काय सांगाल तुम्ही 62 अनुभव. 1962 जे चीन भारत युद्ध झालं. मी डेल्टा ट्रूपचा एक जवान होतो. आमची गन 4.2 इंच मोटर गन. बर. आणि ह्या गनसह आम्ही संपूर्ण अरुणाचल प्रदेश म्हणजे मिसामारी पासून तंगधार पर्यंत जो आमचा प्रवास झाला. काही ठिकाणी खडतर काही ठिकाणी खुशी अशी मजा. आर्मीचे काही लोक असतील त्यांना हे माझा अनुभव पटेल. बर. आपण ज्या वेळेला ट्रेनिंग करतो त्यावेळेला आपल्याला जे जे काय शिक्षण आर्मी शिक्षण मिळतं ते संपूर्ण आम्हाला त्यात अनुभव लागला. ज्या ठिकाणी 100 मीटर रशियावरून कडा चढून वर जायचं होतं त्यावेळेला तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांचा आम्ही जयजयकार केला. कोंडाना किल्ला घेताना दोरावरून वर गेले आणि ती प्रॅक्टिस आम्हाला तिथं करावी लागली. म्हणजे इतिहासाचं किती आपल्याला एक ऊर्जा मिळू शकते. हा इतिहास हा माझा किती जागता आहे ते तुम्ही तिथं जागवला. जागवलं. 10 तारखेला मी माझ्या पोस्टवर पोहोचलो आणि 20 तारखेला पहाटे 6 हमला आमच्यावरती झाला चायनीज हमला. बर. October 20, 1962. आणि त्यावेळची दीपावळीची होती. आज दीपावळी आहे तर त्यावेळची 62 दीपावळी 27 तारखेला 27 ऑक्टोबरला होती. बर. आणि ती दीपावळी आमची फौज आम्ही अतिशय घोर बंबारमेंट मोठमोठे फटाकडे उडवून साजरी केली. बापरे. आणि हे नशीब जीवावरती खेळलेली दिवाळी. हा जीवा आमच्या जीवावर खेळलेली दिवाळी. आनंदाची दिवाळी. शत्रूवर मात करण्याची दिवाळी. शत्रूला मारण्याची दिवाळी. ही दिवाळी 1962. आणि अशी दिवाळी ही फक्त सैनिकाच्याच आयुष्यात येऊ शकते. पुढे त्या लढाईचा नक्की शेवट कसा झाला. शेवट ती पार्लमेंट हरली. बर. हिंदुस्थान हरलं म्हणून जाहीर झाली. बर. परंतु मी अजून मला कोणी जरी कैद केलं तरी चालेल पण आमचा जवान हरला नाही पार्लमेंट हरली असं मी म्हणेन. काय बोलताय. हो ठोक म्हणतो मी. आज का बरं असं म्हणतो तुम्ही. राजकारण तुमचं हरलं. जवान कुठं हरलाय. जवान लढतच होते. जवान लढतच होता आणि अजून लढतोय. कुठे कैदेत ठेवलं होतं तुम्हाला. आता कुठे ठेवले हे सांगता येणार नाही. बर. कारण त्यांना आम्हाला ज्या वेळेला त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर नेलं ते 3 दिवस त्यांच्या वाहनातून पॅक वाहन आम्हाला बाहेरचं दिसत काही दिसत नव्हतं. आणि शेवटच्या टप्प्यावर नेले आम्ही एका जुन्या तिबेटच्या किल्ल्यात आमची सोय केली जाता लोकांची. त्यांचं आपलं रोज भात नमकीन टी. नमकीन टीचा अर्थ मीठ साखर आणि चहापत्ती. दूध नाही. आम्ही 2 वर्षानंतर भारतात आल्यावर दुधाचा चहा पिलो. बापरे. मी तानाली 14 जानेवारी तेव्हा मी ट्रेनिंगला होते 2 वर्षाला. बर. डीएडला. ओके. शिक्षिका. शिक्षिकाच्या डीएडला होते सातारा जिजामाता. आणि तार आली तेव्हा मला काय सांगितलं घरी येताना की सासूबाई आजारी आहेत. बर. मी घरी आली तर मी सासूबाईला म्हटलं काय झालं तुम्हाला. तर त्या म्हणल्या मला नाही काय झालं ग तू काय मला लावून घेशील का. तर मी म्हटलं नाही येत. तर म्हणलं आता तर झालं मग आता काय करायचं. म्हटलं आपली माझी सत्सत बुद्धी अशी सांगत होती की आपले मालक येणार. बर. आपले मालक येणार. मग त्यावेळी तुम्ही 2 वर्ष तुम्ही स्वतःला कसं समजवलं की आता बाकीचे विश्वास ठेवत होते का तुमच्यावर. बाकीचे काय म्हणायचे माहितीये का. तुला चांगलं राहिलं पाहिजे. तुझे मालकीस तू सासूला सांभाळलं पाहिजे.
तुझ्यावर जबाबदारी आहे, तुझ्यावर जबाबदारी आहे, बरोबर, तुला सांभाळलं पाहिजे. या आशेवर मी जगीन म्हणायची, आपण कुठं पाप केलं तेव्हा आपण चाळीस देवाची सेवा करणार आहे पुन्हा विद्यार्थ्यांची, बरोबर, मग आपल्याला देव काय कमी करणार आहे? विद्यार्थ्यांना तुम्ही देव म्हणलात? हो, म्हणजे डेला होते पण विद्यार्थी म्हणजे देवच का नाही, बरोबर. मग म्हटलं आपण चाळीस देवाची सेवा करणार आहे, आपल्याला कुठं काय कमी पडून देव देणार नाही. हा, त्यावेळेचे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार घरी हिजी सांत्वन करण्यासाठी आले. तर आमच्या सासूबाई म्हणले मी नाही बाहेर निघणार, तू जा. मग मी आले तर त्यांनी मला पैशाचं पाकिट दिलं, किती होते मी कशाला बघते. मग मी सासूबाईच्या जवळ दिलं हस्ते परहस्ते आणि म्हणलं मी काय पाकिट घेत नाही, मला चुडेदान द्या. तशी सगळी आलेली माणसं रडायला लागली आणि मी पण रडायला लागली. काय द्या म्हणला तुम्ही? मला पैसे नको, मला चुडेदान द्या. म्हणजे काय? सौभाग्य. सौभाग्य द्या. अरे बापरे. पण ती सांगितलं की ती काढली कस तरी होत, मग रात्री बात्र झोप लागत नाही. बाय द वे, आजी आजोबांचं घर बघा ना, अजून पण जुनं आहे आणि त्या जुन्या घरात सुद्धा त्यांना भारी वाटतंय. आता आतमध्ये मी गेलो होतो ना, तर त्यांची स्वयंपाक खोली बघाल तर मला माझं जुनं घर आठवलं. म्हणजे आपला वाडा बघितला ना तुम्ही, तर तुम्हाला आतून दाखवतो. आजी आता त्यांचं घर दाखवतात आपल्याला. हे बघा, वाव. हा, ही बघा मातीची चूल. उघडा की इकडे सुद्धा दार आहे त्यांचं. हा, पूजा करायला लागतो. रोज सकाळी दिवा लावायचा हुंबराला. कशाला? हुंबराला. होय, रोज सकाळी हुंबराचं झाड. काय ताजी आपल्याला माळी दाखवतात त्यांची, काय वाद आहे. मला असं जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. हा काय एवढा मोठा? आमच्यात लोकटांग नाश्याची लग्न झाली की प्रत्येक पोरागरी पूर्वी तवयात हांडात कालवण करावं लागतं. हा तांब्याचा हांडा. तांब्याचा हांडा ना? हो, कालवण करावं लागतं. आमच्या सासूबाईने घेऊन ठेवलं. ऍक्च्युली बाबांची पण हिस्ट्री अशीच आहे, म्हणजे ते कशी भरती झालेत त्यांची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पुस्तकं आणायला म्हणून ते सातारला गेले होते आणि तिकडे भरती झाले ते. म्हणजे आधी पण एकदा भरती झाले होते तर आईने काय जाऊन दिलं नाही त्यांना, त्यामुळे ते नेक्स्ट टाइम गेले आणि भरती झाले. शेजारच्या त्या बरोबर आलेल्या मुलाला सांगितलं की घरी सांगा की ते कुठल्या तरी पाहुण्यांच्याकडे गेले आहेत 5-7 दिवस. आणि नंतर ना दुसऱ्या दिवशी ते डायरेक्टली ट्रेनिंग कॅम्पला पोचले सुद्धा नाशिकला, है ना, सातारा रोड ह्या स्टेशनवरून. त्यावेळी सातारा रोड रेल्वे स्टेशन होतं आणि तिथून मग ते 7-8 दिवसानंतर ना लेटर लिहिलं घरी की मी भरती झालो आहे, मी आता निवांत आहे. अशी भरती केलेली यांनी. आज मी तुम्हाला ते दाखवतोय. हां, हा 1914 युद्धात पहिलं महायुद्ध, त्या युद्धात आमच्या गावची 46 माणसं शहीद झाली. अरे बापरे. त्यांच्या स्मरणार्थ हे त्या काळच्या गव्हर्नमेंटनं आम्हाला एक उत्कृष्ट भेट दिली आहे. कारण ह्या विजयस्तंभामुळं आणि ह्या विजयस्तंभाच्या प्रोत्साहनामुळं आज माझ्या गावची मुलं छाती काढून मिलिटरीमध्ये भरती होतात आहेत. ही आहे अपशिंगे गावची मराठी शाळा. आणि ह्या अपशिंगे गावच्या मराठी शाळेचं महत्त्व असं आहे की इंग्रजांनी बांधलेली शाळा आहे. आणि ह्याचं अजून बरंचसं काय काय महत्त्व आहे जे आता आतमध्ये गेल्यानंतर कळालं असतं, बट आता शाळा बंद आहे त्यामुळे आपण ते करू नाही शकत. मिलिटरीच्या कथा ऐकल्यानंतर आता जाम भूक लागलेली आहे. आलेलो आहेत आपण सद्गुरू या हॉटेलवरती. ॲक्च्युली शुद्ध शाकाहारी आहे ना, शुद्ध शाकाहारी जेवण आहे. तर काय गणेश रावांच्या बरोबर येतं म्हटलं शाकाहारीच खावं लागतं आपल्याला. ॲक्च्युली आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो त्यामुळे जास्त काही लोक आपल्याला अपशिंगेमध्ये मिळाले नाही आहेत. त्या आजोबाने आपल्याला खूप छान माहिती दिली, बट नेक्स्ट टाईम कधी जर आपल्याला वेळ मिळाला तर नक्की जाऊ आणि पूर्ण माहिती घेऊया. पण एकंदरीत छान वाटलं यार, म्हणजे मिलिटरी संदर्भात असं कुठलं एखादं गाव इतकं जागरूक असेल किंवा इतकं पॅशनेट असेल असं वाटलं नाही. अजून अशा कथा ऐकायला जर बसलं ना तर म्हणत ना तासभर जरी व्हिडिओ बनवला तरी संपणार नाही आहे. त्यामुळे आता आलेलो आहे मी साताऱ्यात पुन्हा एकदा जेवतो, कारण की जाम भूका लागला आहे. आम्ही सकाळी एका निघालो आणि इथून आपल्याला काही लोकांना अजून भेटायला जायचे. आता आपला खूप मोठा होणार आहे ना मंडळी. एवढं जेवलो आहे, एवढं पोट टाईट झालंय की मला पट्टा काढावा लागलेला आहे. ए चले लवकर गिरवायचे माझीच. एक नंबर होतं जेवण, सर्विस तर एकदम टाईमवरती. कशी काय एवढी फास्ट केली? सवय झाली ना हॉटेलला, सवय झाली है ना. एक नंबर आहे मंडळी. सद्गुरू हॉटेल हायवेवरती
वाडे फटेच्या पुढे नक्की व्हिजिट द्या.